मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दादा आणि माई समोरासमोर उभे राहतात मध्ये अंतरपाठ धरला जातो आणि गुरुजी मंगलाष्टक म्हणत असतात घरातील सर्वजण प्रेमाने दादा आणि माईंच्या डोक्यावर अक्षदा टाकत असतात सुमी मात्र मध्येच अप्पू आणि शशांकवर अक्षदा फेकते तेव्हा अप्पू चिडूनच सुमीकडे पाहू लागते त्यानंतर मंगलाष्टक पूर्ण होताच दादा आणि माई एकमेकांना हार घालतात तेव्हा सर्वजण खूप आनंदाने टाळ्या वाजू लागतात वजन खूपच खुश असतात त्यानंतर पन्ना दादा आणि माईचं औक्षण करते तेव्हा गुरुजी म्हणतात की सगळे विधी पूर्ण झालेले आहेत आता पेढे वाटा तेव्हा सुवा म्हणते की पेढे तर किचनमध्येच राहिले मी घेऊन येते अप्पू सुवाला थांबवते आणि ती स्वतः पेढे आणण्यासाठी किचनमध्ये जाते तेव्हा शशांक देखील सर्वांच्या नजरा चोरून गुपचूप किचनकडे जातो प्राचीने शशांकला पाहिलेलं असतं अप्पू किचनमध्ये पेढे घेत असते तेव्हा शशांक मध्ये मध्ये करत मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून सांगतो अप्पू चिडूनच काय बोलायचंय असं म्हणते तेव्हा शशांक म्हणतो की मी आता दादा आणि माईंच्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस पाहिला मलाही असं वाटते की आपण देखील आपल्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस साजरा करूयात तेव्हा अप्पू चिडूनच म्हणते की का तुला तर मी आवडतच नाही ना तर कुकी आणि सुमी दरवाजाशी उभं राहून अप्पू आणि शशांकचं बोलणं ऐकत असतात इकडे शशांक अप्पूला समजावू लागतो की तू मला आवडत नाही हे तुला कोणी सांगितलंय तेव्हा अप्पू म्हणते की सांगायला कशाला हवं मला सगळं माहिती आहे तू सतत चिडचिड करत असतो आणि अभ्यासाबद्दल बोलत असतो आणि आत्ता तू म्हणालास की दादा आणि माईंची अॅनिव्हर्सरी पाहून आपली देखील अशीच पस्तीसावी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करावं असं तुझ्या डोक्यात आलं परंतु तू हेही म्हणू शकला असतास ना की शंभरावी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू परंतु नाही असं चिडूनच बोलते आणि रागानेच तेथून निघून जाते तेव्हा कुकी आणि सुमी शशांकडे येतात आणि शशांकला म्हणतात की तुम्ही पुन्हा का बांधलात शशांक बोलतो की आमच्या बोलण्यात भा तर भांडण आपोआपच बाहेर येतं आणि ती खूप अवघड आहे रे तेव्हा कुकी म्हणतो की अप्पूला समजावणं तर सगळ्यात सोपं आहे तर सुमी म्हणते की तू एक काम कर अप्पूसाठी एक रोमँटिक गाणं गा म्हणजे बघ तिचा मूड कसा चेंज होतो ते आणि ते दोघेही लगेचच शशांकला बाहेर घेऊन जातात कुकी सर्वांना बसायला सांगतो आणि अनाऊन्समेंट करतो की या विवाह सोहळ्याची सांगता श्रीयुत शशांक कानिटकर यांच्या सुमधुर गीताने होणार आहे आणि सगळेजण टाळ्या वाजू लागतात शशांक अप्पूकडे प्रेमाने पाहत तुझा भास हा धुंदवेडी नशा हे रोमॅंटिक असं गाणं गाऊ लागतो आणि हे छानसं रोमँटिक गाणं गात असताना शशांकमध्ये स्वप्नात हरून जातो अप्पू पुढे धावत आहे आणि शशांक प्रेमाने तिचा पाठलाग करत आहे त्यानंतर अप्पू जिण्यात जाते शशांक तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो परंतु अप्पूला अजूनच पुन्हा रूममध्ये निघून जाते शशांक येऊन दरवाजा बंद करतो तर अप्पूला अजूनच बेडवर झोपलेली असते शशांक तिच्या पायांना स्पर्श करत पुन्हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो अप्पुला अजून बाजूला होते शशांक गाणं गात प्रेमाने अप्पूकडे पाहत असतो त्यानंतर दोघेही खूप छान असा कपल डान्स करू लागतात आणि हा छानसा रोमॅन्टिक कपल डान्स करत असताना शशांक अप्पूला किस करायला जातो तेव्हा अप्पू त्याला दूर ढकलते तेव्हा शशांक स्वप्नातून बाहेर येतो अप्पू प्रेमाने शशांककडे पाहत असते शशांक जेव्हा त्याचं गाणं संपवतो तेव्हा सर्वजण टाळ्यांचा कडकडाट कल करतात आणि शशांकचं खूपच कौतुक करत वा क्या बाथे असं सांगू लागतात अप्पू मात्र शशांककडे पाहत लाजत असते तेव्हा कुकी शशांकला म्हणतो की बघ लाजली लाजली म्हणजे फसली आता तू तु तु तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं अप्पूला सांगून टाक असा चान्स पुन्हा मिळणार नाही असं बोलत गुपचूप शशांकच्या हातात एक गुलाबाचं फूल देतो आणि लगेच बाजूला जातो कुकी दादांशी गप्पा मारत असतो तर सुवा म्हणते की चला आता जेवायला घेऊयात तेव्हा माई मी वाढते असं बोलत उठायला जातात दादा माईंना थांबवत असतात तर सुवा म्हणते की माई आत्ताच तर तुमचं लग्न लावलंय तुम्ही नवी नवरी आहात त्यामुळे बसा आम्ही सगळं करतो तेव्हा सर्व बायका गोंधळ घालत असतात तर इकडे शशांक अप्पूकडे येतो अप्पू काय होतय असं बोलत शशांकडे पाहत असते शशांक मात्र खूपच बेचैन झालेला असतो तो, तो खूपच रेस्टलेस होतो आणि त्याच्याच्याने काही बोलवतच नाही तितक्यात सुवा आणि इतर सर्वजण तिथूनच किचन कडे जात असतात तेव्हा अप्पू देखील त्यांच्यासोबत निघून जाते शशांकच बोलणं तसंच राहतं तेव्हा मानसी कुकी आणि सुमी वैतागतच त्याच्याकडे पाहू लागतात तर दुसरीकडे सारिका त्या नेत्रासाठी पेस घेऊन येतात आणि तुला बरं वाटेल म्हणून सांगतात नेत्रा बोलते की मी असं का वागते याचा कोणीच विचार करत नाही त्या पुला सगळंच मिळालं आणि अजून देखील मिळतंय माझी काहीही चूक नसताने माझी आई माझ्यापासून लांब गेली तिने पुन्हा एकदा माझ्या प्रेमावर कब्जा केला आणि तिला तर तो आवडत देखील नाही ना परंतु माझं तर जीवापाड प्रेम आहे आणि फक्त भावना आहे का मला काहीच वाटत नाही मला दुःख होत नाही का असं नेत्रा रडतच सारिका त्यांना विचारू लागते ऐकून सारिका आत्या मनाशी विचार करतात की बिचारी माझी नेत्रा तिने मनात किती दुःख साठवून ठेवलंय एक आई म्हणून निदान मी तरी तिला समजून घ्यायला हवं ना तर नेत्रा मनाशी बोलते की जर मी या बाईला अप्पूच्या विरोधात उभी करून शकले तर अप्पूला सगळ्यात जास्त वाईट वाटेल आणि असंच एक एक करून तिच्या प्रेमाची सगळी माणसं तिच्यापासून हिरावून घेणार त्यानंतर रात्र झालेली असते इकडे कानिटकरांच्या का घरी सर्वजण ओसरीत बसलेले असतात आईस्क्रीम खात असतात प्राची सर्वांचे एकमेकांना आईस्क्रीम फोटो घेत असते तर माई म्हणतात की किती दिवसांनी आपलं घर असं भरल्यासारखं ना तेव्हा दादा बोलतात होय संकटांची एक मालिका होऊन गेली आता फक्त आनंद आणि आनंदच राहणार कुकी पुन्हा शशांकला सांगतो की आज मोका आहे बोलून टाक तेव्हा शशांक होय असं बोलत अप्पूजवळ जातो आणि सर्वांना सांगतो की मला महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही जरा लक्ष द्या तेव्हा अप्पू शोडूनच म्हणते की तुला माझ्याशी बोलायचंय का मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये तर शशांक मला खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलत जरा अडखळतो आणि तो खूपच गोंधळलेला असतो त्याला काय बोलावं काहीही कळत नसतो तो अप्पूचे तिथे आल्याबद्दल आभार मानतो आणि पुन्हा तू बदलू नकोस तू आहे तशीच राहा तू आम्हाला खूप आवडतेस असं भलतंच काहीतरी सांगत असतो तेव्हा अप्पू चिडूनच तू ये असं बोलते तेव्हा शशांक हो मी मुद्द्यावरच येतो असं बोलत अप्पूसमोर गुलाबाचं फूल धरत गुडघ्यांवर बसतो सर्वजण आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात तर शशांक अप्पूला बोलतो की तू माझ्या जगण्याचा खूप महत्त्वाचा भाग आहेस मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे यू अपूर्वा तेव्हा अप्पू खूप अवाक होते ती खूपच गोंधळून गेलेली असते तर शशांकने अप्पूला प्रपोज केलाय हे पाहून सर्वांनाच अगदी कगनात माविण आनंद झालेला असतो त्यांचा विश्वासच बसत नाही सगळेजण खूपच खुश झालेले असतात अप्पू मात्र विचार करत तशीच उभी असते तेव्हा कुकी म्हणतो की तुला शशांकने काहीतरी विचारलं तू उत्तर देशील ना। प्रेमाने म्हणते अप्पू बाळा ते फुल घे ना सुमी अप्पूला बोल म्हणून सांगत असते तर अप्पू मनाशी खडूस माझ्यावर प्रेम आहे का हा विचार करू लागते अप्पू आय लव यू टू खडूस असं म्हणते तेव्हा शशांकला खूपच आनंद होतो सर्वजण खूप खुश झालेले असतात अप्पू त्यांना थांबवते आणि बोलते की तुला हेच ऐकायचं होतं ना परंतु तू तर आय लव यू म्हणायला अकरा महिने लावलेस मग मला देखील आय लव यू टू म्हणायला जरा वेळ लागेलच ना खडूस छोटी गोष्ट त्यामुळे मलाही माझा वेळ हवाय असं सांगते ते ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी विरून जातो अप्पू तिथून जायला निघते दादा अप्पूला बोलतात की शशांकने तुला आय लव्ह यू म्हणावं याचीच तू वाट पाहत होतीस ना मग आता तो म्हणालाय तर आता काय आहे तेव्हा अप्पू म्हणते की दादा काका मला आता खरंच काही कळत नाही मला खडूस आवडतो का, का, का आणि तो, तो किती आवडतो खरंच काही माहिती नाही आणि आय लव्ह यू टू म्हणणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे मुळे मला माझा वेळ हवाय असं बोलत अप्पू जायला निघते तेव्हा सुमी म्हणते की तुला एवढा कसला विचार करायचाय तर शशांक सुमीला बोलतो की प्लीज कोणीही तिला अडवू नका आणि फोर्स देखील करू नका तर तिला वेळ आहे तर खुशाल घेऊ देत देखील शशांकच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणते की याने याचं प्रेम सगळ्यांसमोर व्यक्त केले म्हणजे आता त्याच्या मनात काहीच गोंधळ नाहीये परंतु अप्पूच्या मनात मात्र अजूनही संभ्रम आहे आणि अप्पू यासाठी तुला जेवढा वेळ लागेल तेवढा तू घेऊ शकतेस असं अप्पूला सांगते अप्पू हो बोलते आणि तशीच तेथून निघून जाते सण खूपच नाराज झालेले असतात शशांक मात्र उदास होऊन खाली बसतो तर पुढील भागात अ... अंजली अप्पूकडे येते आणि खूप खुश होत सांगते की शशांकने त्याच्या इथल्या जॉबमधून रिझाईन केले आणि तो जातो जातोय त्याला तिकडे खूप मोठी ऑफर मिळाली आहे तेव्हा अप्पू म्हणते की हे शक्यच नाही आहे तेव्हा नेत्रा सांगते की होय वेळेस सर खरंच जात आहे तेव्हा अप्पू खूप उदास होते तर अंजली